गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांचा वरळी विधानसभा क्षेत्र हा मतदारसंघ. आम्ही या मतदारसंघाचा पंचनामा करताना सचिन अहिर यांनी अनेक दावे केलेत, मात्र यातले किती दावे खरे आहेत याची माहिती आपण मतदार राजाकडूनच जाणून घेऊयात. कामं नाही झालेली, कारण इथले बेडीजाळीतले जे कामगार आहेत ते काय सांगतात, आम्ही कंप्लेंट देतो, ते सांगतात आमच्याकडे मटेरियल नाही. काय तुम्ही मटेरियल आणून द्या आम्ही करतो, ते पण करीत नाहीत. मटेरियल आणून दिलं तरी पण करत नाहीत ते. ही परिस्थिती आहे इथली. या 26 नंबर चाळीमध्ये कुठल्याही प्रकारचं काम झालेलं नाही आहे. आमचे हे सगळे गळती आहेत, हे काही काम झालेलं नाही आहे. एक आहे पाणी गळतीचं समस्या आहे, पाणी चढत नाही इथे, पाणी दुसऱ्या माळ्यावर पाणी चढत नाही आहे. हे केव्हा कोसळल्याचा संबंध सांगता येत नाही. या दोन्ही खोल्यांनी हा भाग या इकडचा दोन्ही खोलीतनी गळती आहे. काही एक व्यवस्थित कामं झालेली नाहीत. आज आम्ही असं इतकं भीतीदायक वातावरणात राहतो इथे. अक्षरशः जर पाठून मेल वगैरे गेली ना तर पूर्ण बिल्डिंग हलते, आणि अक्षरशः पाणी वगैरे गळत असतं. आमच्या दुसऱ्या मजल्याला पाणी नाही आहे, सोयच नाही पाण्याची. सकाळचं पाणी पूर्ण बंद झालं, दुपारी एक टाईम पाणी असतं. छोटे रूम असल्यामुळे पाणीही साठवता येत नाही त्याच्यामध्ये. काय की बाबा साठवून ठेवल्या वापर काय करायला, त्यामुळे खूप प्रॉब्लेम्स होतात. परत खाली पण संडाच्या टाक्या वगैरे फुटलेल्या आहेत, त्याच्यातून वास येत असतो, पाणी वाहत असतं. अक्षरशः आमची मुलं वगैरे खेळत असतात, खूप दुर्गंधी वगैरे पसरते. हो, आम्ही वारंवार त्यांच्याकडे निविदा वगैरे पाठवत होतो, पण त्यातून काय रिस्पॉन्स वगैरे त्यांचा व्यवस्थित पाहिजे तसा मिळालेला नाही आहे. येथील विद्यमान आमदार पहिले म्हणजे यांची हे बीडीचा येथील रहिवासी आहेत. कोणत्याही कंप्लेंट्स असो येथील रहिवासी जाऊन PWDच्या ऑफिसला देतात, पण तेथील तिथल्या अधिकाऱ्यांना इथल्या आमदारांनी हे केल्यामुळे ते स्वतःहून करत नाहीत. त्यांचं म्हणणं असतं इथल्या आमदारांचं की पहिलं माझ्याकडे येऊ देत, इथले अधिकारी लक्ष देत नाहीत. मग हे जेव्हा जनता दरबार भरवतात, मग इथले रहिवासी ॲप्लिकेशन देतात, म्हणजे अक्षरशः PWDच्या कामाचं श्रेय हे स्वतः लाटायला जातात. तुम्ही काय केलं आमदार या मंत्रीपदाचा दर्जा वापरून, मंत्रीपद वापरून तुम्ही या बीडीचाईसाठी ठळक असं काय काम केलं? आणि इथल्या आमदाराने बरेचसे कामं या कार्य अहवालात स्वतःचं व्यायामशाळा सांगून कार्यालय चालू केली आहेत आमदार निधीतून बांधून. कामं तर म्हणा आमदार फंडातून जेवढं व्हायचं होतं ते तर जनरली होतंच, पण याला काय बोलतात, फक्त मात्र याला कलर मारणे हा त्यातला भाग आहे. आता तुम्ही किती दिवस कलर मारत राहणार? कुठे ना कुठे आज वरळी विभागात बिडीजाळीमध्ये आज 150 स्क्वेअर फूटच्या एरियामध्ये आज 2-2, 3-3 परिवार या ठिकाणी राहतो आहे. कुठे ना कुठे इथल्या लोकांना सर्वात महत्त्वाचा आहे तो विकास. विकास पाहिजे. आज मोडकळीत पूर्ण चाळी मोडकळीले आलेले आहेत. कधी थोडी संडासाची डागडुजी करायची, कुठे दरवाजाची डागडुजी करायची, अशाच पद्धतीची कामं सगळी चालू आहेत की त्याच्यामुळे जरा परिस्थिती इथे खूप गंभीर निर्माण. आता तुम्हाला इथून आला तर तुम्हाला दाखवेल, परवाच मी वाचलो वरून जिना कोसळला आणि समोर पूर्ण जिन्नेवरचे जे सगळे दगड होते ते खाली पडले. आमच्याकडे आता 17-18 वर्ष झाले इथे लाधिकरण आहे. घाणीचं साम्राज्य किती चालू आहे. माणसांना खालच्या उंदरांचा डासांचा त्रास होतो आहे ना. मुलाबाळा केलेले नगरसेवकडे पण केलेले आहे. त्यांनी मोर्चा काढला तेव्हा पण आम्ही भांडलेलो आहे. त्यांनी आत्ता परवा उद्घाटन केलं काल. त्यांच्याकडे पण तक्रार केली, लेखित तक्रार केलेले ते बोलतात बसवतो म्हणून. अजून बसवतो बोललेत, बसवलं नाही अजून. एक सामान्य नागरिकाच्या दृष्टिकोनातून जर बघायला गेलं तर भाऊंनी इतकी कामं केलेली आहेत की गेल्या 25 वर्षामध्ये यापूर्वीच्या लोकप्रतिनिधी कधी अशी कामं केली नाही. उदाहरणं सांगायची झाली तर सर्व धर्मसमभाव हा पक्षाचा जो पाया आहे त्या पायाच्या धर्तीवर आज मंदिर घ्या, मस्जिद घ्या, दर्गे घ्या, कुठे पुन्हा बौद्धविहार घ्या, या सगळ्यांचं नूतनीकरण भाऊने एवढ्या प्रकारात केलं आणि जो सामाजिक सलोखा तिथे राबवला गेला ना ह्याला तोड नाही. गावाने केलीत कामं भरपूर. आता आमच्या ह्याच्यासाठी पण भरपूर केल्यांनी इकडे बाथरूमचं काम करून दिले, भरपूर कामं केलीत भाऊने. ते केबिनचे कामं करून दिलीत आणि लाईटसाठी वगैरे वेळोवेळी मदत करतात म्हणजे भाऊ इकडे स्वतः येऊन करतात, इकडे हेल्प करतात म्हणजे असे आमदार आहेत की म्हणजे स्वतःहून येऊन इथे हेल्प करतात आम्हाला. येत्या काही दिवसात मतदानाच्या दिवशी नेमकी जनता काय निर्णय घेते वरळी विधानसभा क्षेत्राबाबत, सचिन अहिर यांना पुन्हा एकदा निवडून देते की यंदा लोकसभेसारखेच निकाल समोर येऊन शिवसेनेचा विजय या विभागातून होतो की नाही, आणि बालेकिल्ला आपला पुन्हा परत मिळवण्यात शिवसेनेला यश मिळतं की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. पंचनामामध्ये आज इथंच थांबूया.